आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानीने माने गटावर आरोप करण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा. स्वाभिमानीचे बंडू पाटील यांच्यावर माने गटाच्या देसाईंचा पलटवार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी धैर्यशील माने यांच्या घरात 10 वर्ष सत्ता होती त्यावेळी पंचगंगा नदी प्रदूषण दिसले नाही का असा आरोप केला होता. यावर स्वाभिमानीने माने गटावर आरोप करण्याआधी 100 वेळा विचार करावा असा सणसणीत इशारा माने गटाचे कट्टर समर्थक जितेंद्र देसाई यांनी दिलाय. तहसीलदार जिल्हा परिषद असताना जिल्हा परिषदेमार्फत केंद्र सरकारला 108 कोटीचा नदी प्रदूषणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे जिल्हा परिषदेमार्फत पाठवलेला होता. त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधीमधून राजू शेट्टी यांनी करणे आवश्यक होते. राजू शेट्टी यांनी त्याच्याकडे लक्ष न देता त्याचा पाठपुरावा केला नसल्यामुळे हा प्रस्ताव केंद्र शासनाने नामंजूर केलेला आहे. याची सर्वोच्च जबाबदारी राजू शेट्टी यांनी स्वीकारावी. गंभीर असल्यामुळे तहसीलदार माने यांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी जे आंदोलन उभारलेले आहे त्याचे आमच्या हिरवड गावच्या तसेच स्वाभिमानी शेतकऱ्याच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्यावर जे केलेले आरोप आहेत ते एकदम बिनबुडाचे आरोप आहेत. खासदार राजू शेट्टी हे जिल्हास्तरीय रिव्हर मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष असून सुद्धा 10 वर्षात कोणत्याही प्रकारच्या भूमिका स्वच्छता करण्यासाठी जे लागणारे उपाययोजना त्यांनी केलेले नाहीत. पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय हा गंभीर बनला असल्यामुळे तहसीलदार माने यांनी आंदोलनातर्फे नदी प्रदूषणाचा विषय लावून धरलेला आहे. त्यासाठी हेरवड गावच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा टिकले जाहीर करत आहोत. तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा अध्यक्ष असून सुद्धा 10 वर्षात कोणत्याही मिटिंगा केलेल्या नाहीत. परंतु शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना त्यांनी केलेली नाही. जवळपास शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने परिस्थितीमध्ये आंदोलनं केली तेवढीच ती सीमित राहिलेली आहेत. त्यांच्या कमिटीवर असताना सुद्धा त्याच्यावर त्यांनी पाठपुरावा केलेला नाही. आणि ही बाब ही अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे कामकाज केले नसल्यामुळे त्यांनी निष्क्रिय आहेत असे आम्हाला लोकांना वाटत आहे. मात्र या संदर्भात एक विघ्न संतोष लोक दहशतवाद्यांच्यावर आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे व आरोप करताना त्यांनी 100 वेळा विचार करावा. प्रश्न प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षापासून गंभीर बनलेला. ते स्वाभिमानी शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी हे जिल्हास्तरीय रेन्यू मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत. या संदर्भात आमचे नेते दहशतवाद माने यांनी आवाज उठवला आहे. मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.